शाळा बंद पाडण्यासाठी सुरू आहेत शाळा. आजरा तालुक्यातील धनगर मोळा येथील एका शाळेची विदारक कथा. शाळेतील विद्यार्थी पावसात जनावरांच्या वर्ग खोल्यात. शाळेतील विद्यार्थी पावसात जनावरे वर्ग खोल्यात. एकीकडे पट संख्ये अभावी अनेक शाळा अडचणीत असताना दुसरीकडे 17 वर्ष विना अनुदानित तत्वावर सुरू असलेली शाळा समाधानकारक पट संख्या असूनही केवळ संस्था चालक जागा मालक व इमारत मालक यांच्यातील वादामुळे अडचणीत आली असून सदर शाळेतील मुले अक्षरशः झाडाखाली बसून शिक्षण घेत आहेत. याबाबत शाळा इमारतीच्या मालकाविरोधात रीतसर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात असल्याने सदर शाळा बंद पाडण्याचा डाव का असू नये असा प्रश्न आता पालक वर्गांसह या भागातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मुळातच आजरा तालुक्याचा पश्चिम भाग हा अतिपावसाचा व दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. अशावेळी धनगर मोळा येथे 17 वर्षापूर्वी 8वी ते 10वीचे वर्ग सुरू करण्यात आले. कालांतराने स्थानिक पालकांनीही या शाळेला उत्तम प्रतिसाद देत आपल्या पाल्याला पाठवण्यास सुरुवात केली. शाळा अद्याप अनुदानित नसली तरी अनुदानाच्या टप्प्यावर आली असताना अचानकपणे येथील शाळा इमारतीचे मूल मालक व जाणीव इमारत उभा केली जात यांच्यामध्ये इमारतीच्या मालकीवरून वाद सुरू झाला. हे वाद काहीही असले तरी यामध्ये विद्यार्थ्यांचे मात्र मोठे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. एकीकडे शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याचे शासनाकडून सांगितले जाते तर दुसरीकडे हा वाद सोडवण्यात शासनाचे कारभारी अपयशी ठरल्याने शाळा इमारतीच्या वर्ग खोल्यात जनावरे व मुले झाडाखाली अशी परिस्थिती दिसू लागली आहे. अनुदानाच्या टप्प्यावर असणाऱ्या या शाळेला बंद पाडण्यामागे एक पद्धतशीर यंत्रणा कार्यरत झाली असल्याचंही आता यापुढे येऊ लागलं आहे. शासनातील कारभारी या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार की सदर शाळा बंद पाडण्यासाठी हातभार लावणार याकडे आता तालुकावासियांचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे लक्ष लागून राहिले आहे. माऊली हायस्कूल धनगर मोळा आजरा तालुका. सद्य परिस्थितीमध्ये जागे संदर्भात वाद असून आम्हाला शाळा उघडू दिली नाही. कालपासून राज्यामध्ये सर्व शाळा सुरू झाल्या असून सुद्धा आज आमच्यावर अशी परिस्थिती आली की ऐन पावसामध्ये सुद्धा आम्हाला मुलांना घेऊन शाळा झाडाखाली भरवावी लागत आहे. हेच आमचं शिक्षक पेशाचं दुर्दैव्य आज आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. यासाठी शासनानं लक्ष घालून आम्हाला शाळेसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मी शाळेच्या वतीनं विनंती करतो. बरं, आता शाळा तरी बंद आहे तुमची. हो, त्या शाळेमध्ये काय काय गुरे वगैरे बांधण्यात आले काय? त्या शाळेमध्ये फक्त बेंच वगैरे बाहेर वगैरे काढून ठेवलेले होते. जागा मालकाने ती स्वतः शाळा आमची आहे, आमची जागा आहे, तुम्हाला याच्यामध्ये बसू देणार नाही अशा प्रकारच्या सूचना दिल्यामुळे आम्ही तिथून बाहेर आलेलो आहोत. मग कुलूप वगैरे लावले त्या संदर्भात? कुलूप वगैरे त्यांनी स्वतःचे लावलेले आहेत, साहित्य काढून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे जागा घेणारे आणि जागा देणारे यांच्याशी आम्ही वाद न घालता परस्पर आम्ही कुलूप लावल्यामुळे त्या शाळेमध्ये प्रवेश केलेला नाही आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.